आम्ही आलो सांगू कोणी नव्हे ते ना रे, आमचा जे वाट बघत बसलाय ट्रॅक्टरवर बसून की रोड कडे नजर लावून ना रे ते बसलो मग यायची वेट वेट म्हणजे वाटच वेळा. तर आता आमच्याकडे काशीवरून देव येणार आहेत ना रे, त्यामुळे आम्हाला आम्हाला काशीला जायची गरज नाही आता, कारण आता आमचं काशीचं दर्शन आमच्याच घरी होणार आहे ना रे. जेव्हा जायचं तेव्हा बघू, पण सध्या तरी आमचं दर्शन आमचं काशी आमच्याच घरी येत आहे ना रे. काका काकी मला येतो किती चालवत. बघा तुम्हाला जसं मी मगाशी म्हटलं होतं की आमच्या घरी देव आलेत, तर हे बघा आमची काशी करून आत्या आलेल्या आहेत. आता आत्या भाऊ आत्या कसं काय वाटलं? लय भारी वाटलं, लय भारी वाटलं. पण तब्येत आमच्या आत्याची मला कसं काय झाली? आणि जसं सांगितलं तसं लय मोठा खाऊ घेऊन आल्यात बघ का. आता खाऊ दाखवायला टाइमच नाही, पण तरी दाखवते थोडा थोडा. हे बघा फ्रीज मध्ये आहे ना. हे बघा तिकडचा खाऊ आणलाय भरपूर, प्रसाद पण आणलाय. पण आता आम्ही पण आता बाहेर चाललेलो आहोत, त्यामुळे आम्ही पिशवीत भरून चालवलाय खाऊ. भाऊ आमचं आलं की कलिंगड खायला बसलं. भाऊ कसं काय झालं दर्शन मग? हा सांगा ना, चांगलं झालं ना. तर जसं मी मग तुम्हाला मगाशी सांगितलं तसं हे बघा आमचे देव आलेले आहेत. खूप भारी वाटलं. मोठी गाडी रे हे बघा, प्रसाद आणल्यात आत्यांनी, अजून ह्या देवांसाठी माळा आणलेल्या आहेत, भरपूर भरपूर काय काय खरेदी करून आणलेले आहेत. हे बघा देवाचा प्रसाद आणलाय अजून. हा बघा माळा दाखवले ना. हे बघा ह्या माळा पण आणलेल्या आहेत. हा बघा इथं आहेत ना माळा. आज बरोबर 15 दिवस झालं त्यांना गेले होते. चला आता